नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती 2024 लिपिक शिपाई हमाल पदाची जी मुलाखत होणार आहे या मुलाखती संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. जिल्हा न्यायालय भरती 2024 अंतिम उत्तरपत्रिका जी आहे ती कधी पण प्रसिद्ध होऊ शकते, कारण फिक्स अशी डेट या आन्सर शीटसाठी अंतिम उत्तरपत्रिकेसाठी दिलेली नाही, त्यामुळे लवकरच ही जाहीर होईल. त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होईल. मुलाखत देखील सुरू होणार आहे काही दिवसाच्या नंतर. मुलाखत हा शेवटचा टप्पा असणार आहे या भरतीमधला. तर या सर्वात महत्त्वपूर्ण अशा भरतीच्या या टप्प्यासंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. मुलाखतीमध्ये नेमकं काय विचारलं जाणार आहे किंवा काय विचारलं जातं, 2018 ज्यावेळेस जिल्हा न्यायालय भरती 2024 मुलाखत घेण्यात आलेली होती विद्यार्थ्यांची, उमेदवारांची, त्यावेळेस नेमके कोणते प्रश्न विचारले होते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सुरुवात करू व्हिडिओला. त्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवर रोज स्पर्धा परीक्षेच्या खूप महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाची माहिती मिळत असते तुम्हाला, तसेच रोज नवीन जाहिराती देखील या ठिकाणी पाहण्यास मिळतात. तर पहा, 12वी पासवर 12वी सायन्सवर, आणि तुमचं 12वी सायन्स नसेल झालेलं तरी पण फक्त 12वी झालेलं असेल तर तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध आलेली आहे. 3700 जास्त जागा आहेत, पगार खूप चांगला आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा मराठीमधून होणार आहे. महाराष्ट्रामध्येच एक्झाम सेंटर असणार आहेत. तर या भरतीच्या जाहिरातीची PDF फाईल मी टेलिग्रामला टाकलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती डाउनलोड करून पाहू शकता. तसेच यूट्यूबला देखील व्हिडिओ टाकलेला आहे या भरतीच्या जाहिरातीसंदर्भात, तो देखील पहा. इच्छुक असाल तर नक्की अप्लाय करा, सुवर्ण संधी आहे तुम्हाला. अशाच रोज नवीन जाहिराती, परीक्षेच्या नवीन अपडेट आणि 2024 सर्वच परीक्षांसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होईल. लेटेस्ट घटना, लेटेस्ट अपडेट टेलिग्रामवर अवेलेबल असतात, त्यामुळे नक्कीच चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता पाहूया आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे जिल्हा न्यायालय भरती 2024 लिपिक शिपाई हमाल पदासाठी होणाऱ्या मुलाखतीमध्ये नेमकं काय विचारण्यात येणार आहे किंवा काय विचारलं गेलं होतं. तर इथं पाहू आपण पहिली जी मुलाखतीचे मुद्दे पाहणार आहोत ते म्हणजे शिपाई आणि हमाल पदासाठी जी मुलाखत होणार आहे या मुलाखतीचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या मुद्द्यांवरच तुम्हाला प्रश्न असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूसाठी, मुलाखतीसाठी एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी मागणं अत्यंत गरजेचं आहे. काही विद्यार्थी घाबरलेले असतात, त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आहेत त्या त्यांच्याकडनं होतात, त्यामुळे अशा छोट्या चुका न तुम्हाला करता त्या ठिकाणी व्यवस्थित असा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, मुलाखत द्यायची आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्या मुलाखतीच्या हॉलमध्ये एंट्री कराल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी परवानगी घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही आत हॉलमध्ये जाल, परवानगीशिवाय बसायचं देखील नाही सीटवरती. तुम्हाला मुलाखतीसाठी जी चेअर दिलेली असणार आहे बसण्यासाठी, त्या चेअरवर परवानगीशिवाय बसायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियलरित्या मुलाखतीमध्ये त्या चेअरवर परवानगीसह बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला पहिला प्रश्न जो असणार आहे तो तुमचा परिचय तुम्हाला द्यायचा आहे. तुमच्या परिचयामध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता हे तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण परिचयाच्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, तुमचा परिचय म्हटल्याच्या नंतर तुमचं नाव, गाव, पत्ता, तसेच तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड, तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत हे देखील त्या ठिकाणी विचारलं जातं. तर व्यवस्थितरित्या तुमचा परिचय द्या. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला पुढचा जो प्रश्न असणार आहे, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, तुमचं शिक्षण काय आहे, शिक्षणावर प्रश्न असणार आहे. आता तुम्ही शिपाई हमाल पदासाठी फॉर्म भरलेला आहे, काही जणांचं असं होतं उच्च शिक्षित व्यक्ती देखील शिपाई हमाल पदासाठी फॉर्म भरतात, त्यावेळेस
त्यांना पुढचा जो प्रश्न असणार आहे त्यांच्या शिक्षणासंदर्भात असणार आहे. तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात, मग या क्षेत्राकडे किंवा या जॉबकडे कसे वळलात, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या शिक्षणावर जे आहेत ते विचारले जाणार आहेत. लिपिक पदासाठी प्रश्न वेगळे असणार आहेत, परंतु या ठिकाणी शिपाई पदाची जी संख्या आहे, जागांची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणार आहे. मुलाखतीसाठी कॉम्पिटिशन असणार आहे, तुम्हाला प्रत्येक या स्टेजवर कॉम्पिटिशन असणार आहे. तर मुलाखत तुम्हाला परफेक्टच तुमची मुलाखत परफेक्ट झाली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो त्या ठिकाणी सादर करायचा आहे. तर तुम्हाला शिक्षणावरील प्रश्न असणार आहे, त्यानंतर ही नोकरी का निवडली. जरी तुम्ही उच्च शिक्षित असाल तर तुम्हाला मग ते त्या ठिकाणी प्रश्न विचारणार की तुम्ही हा जॉब का निवडला, हमाल शिपाई पदाची नोकरी का निवडली, तर जे ते आपल्या परीने त्या ठिकाणी प्रश्नाचं या उत्तर देऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, हा महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या, जनरल नॉलेजवर 100% तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत. कारण 2018 ज्यावेळेस शिपाई हमाल पदासाठी जिल्हा न्यायालय अंतर्गत भरती प्रक्रिया झालेली होती आणि त्यावेळेस मुलाखत जी घेण्यात आली त्या मुलाखतीमध्ये जनरल नॉलेज यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते, चालू घडामोडीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित या प्रश्नांची तयारी करा. एक महत्त्वाचे आणि मोजके प्रश्न असणार आहेत, परंतु हे प्रश्न तुमच्यासाठी गरजेचे असणार आहेत. आणि शिपाई हमाल पदाचा जो मुलाखतीचा टाइम आहे तो फक्त 3 ते 5 मिनिटाचा हा टाइम असणार आहे. जास्तीत जास्त 3 ते 5 मिनटं तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखतीसाठी थांबवण्यात येणार आहे. मुलाखतीला घाबरून जायचं नाही, खूप सोपे आणि साधे प्रश्न असणार आहेत. तुमच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात असे प्रश्न, तुमचा आधी परिचय, शिक्षण, शिक्षणावरील प्रश्न, जॉब का निवडला आणि इतर जे प्रश्न म्हणलात तर ते फक्त जे जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज किंवा जी केवरचे जे प्रश्न असणार आहेत, चालू घडामोडीचे 1-2 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. शक्यतो लिपिक पदासाठी हे प्रश्न जास्त असणार आहेत तुलनात्मकदृष्ट्या हमाल आणि शिपाई पदासाठी. त्या ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात त्यावेळेस तुमचं जो एकूण या सर्व मुद्द्यांवरील तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो तुमची मुलाखत कशी झाली हे ठरवणार आहे आणि त्याच आधारे तुम्हाला तुमचं सिलेक्शन फिक्स करायचं आहे. त्यामुळे हे सर्व मुद्दे व्यवस्थित पहा, या सर्व मुद्द्यांची तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, घरच्या घरी प्रॅक्टिस करा. त्यानंतर आता लिपिक पदासाठी जी मुलाखत असणार आहे त्यामध्ये कोणते पॉईंट असणार आहेत, तर ज्याप्रमाणे शिपाई पदासाठी तुम्ही मुलाखतीसाठी एंट्री करणार आहात त्याचप्रमाणे तुम्हाला परवानगी लिपिक पदासाठी मुलाखत देण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला परवानगी मागणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर तुमचा परिचय विचारला जातो. परिचयामध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता, फॅमिली बॅकग्राऊंड देखील तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तसेच तुम्हाला बहीण किती, भाऊ किती यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, शिक्षणावरील प्रश्न असणार आहेत. ग्रॅज्युएशन तुम्ही कशामधनं केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेल्या विषयावर तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाणार आहेत. लिपिक पदासाठी 2018 याच विषयावर जास्त भर दिलेला आहे. मुलाखतीमध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामधनं झालेलं आहे त्या विषयावर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आहेत. तसेच जनरल नॉलेजचे देखील प्रश्न असणार आहेत. तुम्हाला जनरल नॉलेजसह तुम्हाला चालू घडामोडी यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की लिपिक शिपाई पदासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण, अशा प्रकारचे प्रश्न या पदासाठी देखील विचारले जाऊ शकतात. तसेच यापूर्वीचे न्यायाधीश कोण होते, ते या अगोदर कोणत्या ठिकाणी कार्यरत होते, अशा प्रकारचे प्रश्न त्या प्रश्नाला लागून विचारले जाऊ शकतात. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिपिक पदासाठी जी मुलाखत घेण्यात येणार आहे त्यासाठी न्याय संरचना यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. न्याय संरचनेमध्ये सर्वात शेवटचा घटक आणि सर्वात मोठा म्हणजे वरचा घटक, इथपर्यंत तुम्हाला संपूर्ण न्याय संरचना व्यवस्थितरित्या पाहून जायची आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल न्याय संरचनेवर, एकूण न्याय संरचना स्पष्ट करा, तर तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करता आला पाहिजे.
त्याचमुळे न्यायसंरचना ही व्यवस्थित पाहून जा हा घटक महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे 2018 ज्या विद्यार्थ्यांनी लिपिक शिपाई हमालपदाची मुलाखत दिलेली आहे त्यांच्याच माध्यमातनं हे मुद्दे बाहेर आलेले आहेत की मुलाखतीमध्ये हे हे घटक हे हे मुद्दे घेण्यात आलेले होते आणि याच मुद्द्यांवर प्रश्न विचारले गेले होते. तर यावर्षीही तसंच होणार आहे, हेच मुद्दे असणार आहेत, कॉमन आहे, त्यामुळे हे मुद्दे व्यवस्थित पहा, तुम्ही मुलाखतीची तयारी करा. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे लिपिक तसेच शिपाई हमालपदासाठी देखील. तर मुलाखत अशी असणार आहे तुमची 2024 उच्च जिल्हा न्यायालय भरती 2024. तर या जिल्हा न्यायालय भरती 2024 लिपिक शिपाई हमाल पदासाठी ज्या विद्यार्थ्यांचं मुलाखतीसाठी सिलेक्शन होणार आहे त्या मुलाखतीसाठी सिलेक्शन होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत. याच व्हिडिओच्या मुद्द्याच्या आधारे तुमची मुलाखत त्या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू, धन्यवाद.